नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण डिफरेंशिएशन टॉपिक सुरू करत आहोत आणि ही सिरीज पूर्णपणे चालणार आहे. यातली प्रत्येक इम्पॉर्टंट एक्झाम्पल, इम्पॉर्टंट टाईप आपण कव्हर करणार आहे, ठीक आहे. मग आता अगदी बेसिक पासून सुरुवात करूयात. या टॉपिकमध्ये किंवा डिफरेंशिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, त्यानंतर अजून डिफरेंशियल इक्वेशन, हे जे टॉपिक आहेत, जे कॅल्क्युलसचे टॉपिक आहेत, हे टॉपिक जर चांगले करायचे असतील, परफेक्ट करायचे असतील, तर त्याचा एकच नियम आहे. तो नियम असा आहे की तुमचे फॉर्म्युले हे तोंडपाठ पाहिजेत. म्हणजे बऱ्याच मुलांना सवय काय असते की बाबा फॉर्म्युले समोर ठेवून गणित सोडवायचे. इनिशियल स्टेजला चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. पण माझं सजेशन राहील तुम्हाला की जसे जसे व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रत्येक टाईपच्या रिलेटेड मी फॉर्म्युले देणार आहे, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे आहेत, तर पहिल्यांदा फॉर्म्युले पाठ करायचेत. पाठ झाल्यानंतर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 100% प्रत्येक टाईप, प्रत्येक एक्झाम्पल एकदम परफेक्टली लक्षात येणार आहे. कळालं? हां. फक्त कसं होणार सांगतो, जर तुम्ही फॉर्म्युले केले नाहीत तर तुम्हाला पुढं पुढं जसं आपले लेक्चर्स कंटिन्यू होतील तर तुम्हाला मागचा संदर्भ काहीच लक्षात येणार नाही. आणि हे जे काय आपण घेणार आहे त्यातला प्रत्येकाचा संदर्भ पुढे येणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, जे काय चाललंय ते एकदम परफेक्ट करायचं. म्हणजे आपलं फक्त समजलंय दिलं सोडून असं नाही. फॉर्म्युले असतील, पाठ झालेच पाहिजेत, झालेच पाहिजेत परफेक्टली, ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण या लेक्चरला सुरुवातीला फॉर्म्युले बघूयात. त्यानंतर आपण दोन रूल बघणार आहे जे फार इम्पॉर्टंट आहेत, जे सिम्प्लिफिकेशनमध्ये लागतातच. लक्षात घ्या, म्हणजे 11वीतला जवळपास निम्मा पार्ट जो फॉर्म्युला बेस आहे तो सगळा कव्हर होणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे, डिफरेन्सिएशनचा. आणि त्यानंतर मग 12वीचा एक 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 पार्ट तुमचा कव्हर होऊन जाईल. पण 11वीतला हा जर पार्ट नाही आला तर 12वीचा डिफरेन्सिएशन तुम्हाला जमणार नाही, ठीक आहे. मग आता फॉर्म्युले बघूयात आपण, पहिल्यांदा समजून घेऊयात. फॉर्म्युले पाठ करताना आपण कसं करतो, तर सपोज आता मी इथं लिहिताना लिहिलंय डी बाय डी एक्स. आता हे काय, तर डेरिव्हेटिव्हचं साईन आहे की डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय. आणि इथं काय सांगा, साईन ऑफ एफ ऑफ एक्स लिहिलंय मी. आता एफ ऑफ एक्स लिहिण्यामागचं कारण काय, तर सांगतो, चैन रूल प्रमाणे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत, जे आपण नंतर एक तिसरा नियम आहे. पहिला आहे प्रोडक्ट रूल, दुसरा आहे क्वेश्चन, तिसरा आहे चैन रूल. पण चैन रूल ज्यावेळेस आपण बघणार आहे त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह काढताना बऱ्याच मुलांच्या चुका होतात, ठीक आहे. मग ते जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये जर गोष्टी करेक्ट करून घेतल्या तर तुम्हाला पुढे जाऊन चुकणार नाहीत एक्झाम्पल्स, ठीक आहे. मग आता जसं की आपण पाठ करतो की साईन एक्स तर डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं, कॉस एक्स तर मायनस साईन एक्स, ते एक्स घेतलं तर आपल्या डोक्यात फक्त काय राहतं की इथला अँगल एक्सच आहे म्हणून. आणि मग तो एक्सच्या जागेवरती दुसरं कुठलं फंक्शन आलं की रिप्लेस करताना बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात. मग त्यासाठी इथं घेतानाच आपण काय घेऊयात की साईनचा जो अँगल आहे तो ॲज अ फंक्शन आहे एक, असंच आपण घेऊयात की जेणेकरून जरी कुठं काय पुढं बदल झाले तरी तुम्हाला त्या गोष्टी इझिली लक्षात येतील, ठीक आहे. मग आता इथं बघा, साईन ऑफ एफ ऑफ एक्स आहे, ठीक आहे. मग साईन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे साईनचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस, ठीक आहे. अँगलमध्ये काय बदल होणार आहे का, नाही, एफ ऑफ एक्स राहिलं इथं. पण मल्टिप्लाय करून चेन रूल प्रमाणे एफ ऑफ एक्स चं काय येणार आहे, एफ डॅश एक्स डेरिव्हेटिव्ह येणार आहे. आणि हे प्रत्येक वेळी येतं लक्षात घ्यायचं, ठीक आहे. म्हणजे ह्याप्रमाणे प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला फॉर्म्युले दिलेत. मग साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय, कॉस, हे लक्षात ठेवा. अँगल बदलत नाही सगळ्यात महत्वाचं. आणि मल्टिप्लाय करून अँगलचं डेरिव्हेटिव्ह येतं. सिमिलरली कॉस डेरिव्हेटिव्ह काय येतं, एफ ऑफ एक्स. कॉस ऑफ एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साईन ऑफ एफ ऑफ एक्स. आणि ह्या एफ ऑफ एक्स ह्या अँगलचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय बाय एफ डॅश एक्स, ठीक आहे. त्यानंतर टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, सेक्स स्क्वेअर, हे लक्षात ठेवायचं. अँगल बदलत नाही. आणि नंतर एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स येणार आहे. त्यानंतर सेकचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, सेक एक्स. सेक ऑफ एफ ऑफ एक्स, टॅन ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय घेतोय आपण इथं समजून घ्या, ह्याचं सेपरेटली डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे. चैन रूल प्रमाणे हा जर पार्ट तुमचा क्लिअर असेल तर चैन रूल तुम्हाला परफेक्टली लक्षात येणार आहे, कुठंच डाऊट येणार नाही, ठीक आहे. आता ह्यानंतर पुढं कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स. कोसेकचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस कोसेक इंटू कॉट, आणि एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स. क्लिअर आहे, हे पाठच करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून. पाठ नसतील फॉर्म्युले तर, ठीक आहे. त्यानंतर पुढं एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं सांगा, विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स येतं, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला जी ऑफ एक्स देतील, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, जी डॅश एक्स येणार आहे. तुम्हाला एच ऑफ एक्स देतील, त्याचं डेरिव्हेटिव्ह एच ऑफ एक्स काय येणार आहे, एच डॅश येणार आहे. हे सिंगल डॅश म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह, हे डोक्यात ठेवायचं. त्यानंतर एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येणार आहे, वन. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू जे तुम्ही घेताय ते जर वरती असेल तर अँसर किती येत आहे, वन. डेरिव्हेटिव्हचं के हा रिप्रेझेंट करतो कॉन्स्टंटला, के हा कुणा रिप्रेझेंट करतो,
कॉन्स्टंटला. कॉन्स्टंटचा अर्थ काय तर लक्ष द्या, कॉन्स्टंटचा अर्थ काय बघा, तर 2x+3 हे जर मी फंक्शन घेतलं तर ज्याच्या बरोबर ठीक आहे x नाहीये तो कॉन्स्टंट. मग आता मला सांगा हा 2 बरोबर x आहे, आहे म्हणजे 2x हा कॉन्स्टंट झाला का? नाही. मग कॉन्स्टंट कोण झाला? 3. 3 का कॉन्स्टंट झाला? तर 3 बरोबर x आहे का? नाही. मग अशी प्रत्येक टर्म की ज्याच्या बरोबर x नाहीये आणि प्लस आणि मायनस ह्या प्रमाणात ती सेपरेट असेल तर त्या पूर्ण टर्मला आपण काय म्हणणार आहे? कॉन्स्टंट म्हणणार आहे. जिथं कुठं x नाहीये अशी प्रत्येक टर्म, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जसं की आता हे फंक्शन घेतलं साईन ऑफ एफ ऑफ एक्स, एक्स आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह निघतंय. आता हेच जर मी असं घेतलं असतं तर साईन मी फक्त a घेतला असतं तर मग ह्यात पूर्ण साईन a मध्ये कुठे एक्सचा संदर्भ आहे का? नाहीये. मग ह्या अख्ख्या साईनला आपण काय म्हणणार? कॉन्स्टंट. मग याचा पण डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? याचा पण डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0. त्याचं कॉस येणार नाही का? ज्याच्यामध्ये एक्स नाहीये त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. हे डोक्यात ठेवायचं. ज्या टर्ममध्ये ज्या फंक्शनमध्ये एक्स नाहीये त्याचं डेरिव्हेटिव्ह पूर्णपणे 0. ठीक आहे, ओके, डन. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? आता यानंतर ना पुढं ई रेस टू एफ ऑफ एक्स, म्हणजे जसं की ई रेस टू एक्स आपण म्हणतो तेच आहे. एक्सच्या जागेवरती मी फंक्शन लिहिलं एफ ऑफ एक्स. म्हणजे आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा ईचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ई रेस टू एफ ऑफ एक्स तसंच राहणार आहे आणि चेन रूल प्रमाणे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स येणार. म्हणजे पहिल्यांदा ह्या टर्म प्रमाणे जर असं काय आलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे एक्झाम्पल मी सांगतो, ई रेस टू एक्स स्क्वेअर देतात तुम्हाला ते, ई रेस टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? तर ई रेस टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे, वाय डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्स स्क्वेअरच, जसं की ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे आणि मल्टीप्लाय करून एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच हे एफ ऑफ एक्स आहे ना एक्स स्क्वेअर, म्हणजे त्याचं मल्टीप्लाय करून डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2x येणार आहे. करेक्ट इथपर्यंत? आता हे कसं काय ते मी तुम्हाला सांगतो नंतर, हे सगळं झालं हळूहळू एक्सप्लेन करतोय मी तुम्हाला. मग आता हा एक पार्ट लक्षात आला तुमच्या. त्यानंतर पुढं ए रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह, मग पहिल्यांदा ए रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए, ठीक आहे, आणि नंतर चेन रूल प्रमाणे रेस टू टर्म एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. त्यानंतर रूट एफ ऑफ एक्स, म्हणजे हे स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह आहे, स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? 1/2 root. आतल्या एफ ऑफ एक्स मध्ये काय बदल झालाय का? नाही. आणि मल्टीप्लाय करून आतलं जे एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स येणार आहे. करेक्ट. त्यानंतर पुढं एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एन आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? तर एन पुढे येणार, एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 येणार आहे आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स येणार आहे. करेक्ट, ओके. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/f(x) ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे लॉगच्या पुढे जी टर्म आहे हे लक्षात ठेवायचं, ही टर्म 1/ खाली येते. ठीक आहे, म्हणजे आता इथं काही पण असू द्या ते 1/च येणार आहे आणि नंतर या टर्मचं मल्टिप्लिकेशन करून डेरिव्हेटिव्ह सेपरेटली येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? आता तुम्हाला मी हे 13 फक्त एक्झाम्पल घेऊन सांगतो की हे कसं असतंय. तर एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एन, म्हणजेच ह्याला आपण असंही लक्षात ठेवतो की एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, मग आता इथं जर आपण एक्झाम्पल घेतलं जसं की मागाशी होतं बघा एक्स स्क्वेअर, तर ह्याला ह्याच्या बरोबर कम्पेअर करा की एक्स रेस टू एन एक्स रेस टू 2 म्हणजे एन आला. फॉर्म्युला काय सांगतो? एन पुढं पाहिजे, म्हणजे हा एन पुढे घ्या, म्हणजे हा 2 पुढे घ्या, हा एक्स तसाच ठेवा आणि ह्या 2 मधून एन मधून 1 मायनस करा, म्हणजे 2 मधून 1 मायनस होणार आहे इथं, म्हणजे आन्सर एक्स स्क्वेअरचं काय येणार सांगा इथं? 2x आणि 2 - 1 1 नाही लिहिलं तरी चालतंय, म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? 2x आलं. सेम केसमध्ये समजून घ्यायचं हळूहळू. सेम केसमध्ये जसं की एक्स रेस टू 1/2 आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? तर वरची टर्म पुढे येणार, 1/2 पुढे आलं एक्स आणि ह्या 1/2 मधून 1 मायनस होणार, म्हणजे आन्सर काय येणार आहे? 1/2 एक्स रेस टू मायनस 1/2. कळालं? म्हणजेच हे रूट आलं लक्षात घ्या थोडक्यात, हे रूटचं डेरिव्हेटिव्ह आलं पण इंडेक्स फॉर्ममध्ये या पद्धतीने येते. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. हे कुणाचं डेरिव्हेटिव्ह बघितलं आपण? हे बघितलं आपण एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू यांचं डेरिव्हेटिव्ह. सेम केसमध्ये तुम्हाला असंही देतील ते एक्स रेस टू मायनस 3 देतील, काय डेरिव्हेटिव्ह येणार सांगा? हा मायनस 3 कुठे येणार आहे? पुढं एक्स तसंच राहणार, एक्स इथल्यामध्ये काय बदल होत नाही लक्षात घ्या, एक्सचा एक्सच राहतो. आणि या मायनस 3 मध्ये फॉर्म्युल्याप्रमाणे काय करायला लागतं आपल्याला? मायनस 1 ऍड करायला लागतंय, म्हणजे आन्सर येणार आहे -3x^-4. म्हणजे हा फॉर्म्युला आपण तिथे काय केला? इम्प्लिमेंट केला. क्लिअर इथपर्यंत? ओके, डन. आता याच्या पुढं, याच्या पुढचा पार्ट असा आहे,
हे तर लक्षात आलं, हे पण लक्षात आलं तुमच्या की लॉकच्या पुढे जे काय ते वन अपॉन येणार आहे, लॉकच्या पुढे जे काय ते वन अपॉन येणार, आणि नंतर मग ह्याचं सेपरेटली डेरिव्हेटिव्ह येऊ शकतं. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता हे झालं लॉकचं डेरिव्हेटिव्ह. आता इथं वन अपॉन एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह. आता इथं जसं की मगाशी आपण बघितलेलं हे एफ ऑफ एक्स रेज टू एन, तसंच इथं आहे, फक्त इथं एक्स ची टर्म असते, हे लक्षात ठेव. मग एक्स रेज टू एन वन अपॉन चं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस एन, म्हणजे हा एन वरती यायचा, मायनस साईन द्यायचं, आणि खाली एक्स रेज टू एन मध्ये वन ऍड करायचा जो काय असेल तो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याचं एक्झाम डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं तर असं काढू शकतो आपण वन अपॉन एक्स रेज टू थ्री ह्याचं डेरिव्हेटिव्ह, ह्याला ह्याच्या बरोबर कम्पेअर करा काय येणार सांगा. तर हा थ्री वरती जाणार म्हणजे मायनस थ्री होणार आहे, एक्स रेज टू थ्री प्लस वन किती येणार आहे फोर, म्हणजे मायनस थ्री अपॉन एक्स रेज टू किती येणार आहे फोर येणार आहे. म्हणजे हा सगळा संदर्भ आहे. ठीक आहे. मग आता हे तुम्ही फक्त फॉर्म्युले परफेक्ट करा प्रायमरी, यानंतर मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता रूल बघूया थोडेसे, प्रोडक्ट रूल आणि क्वेश्चन रूल. आता प्रोडक्ट रूल मध्ये दोन रूल आहेत. रूल काय? तर यू इंटू व्ही, यू आणि व्ही असे फंक्शन आहेत की ज्याचं डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहे आणि ज्याच्यामध्ये एक्स प्रेझेंट आहे. बघा परत एक सांगतो मी, यू आणि व्ही असे दोन फंक्शन आहेत की ज्याचं डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहे आणि ज्याच्यामध्ये एक्स प्रेझेंट आहे. एक्स असलाच पाहिजे आणि ती दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, नावातच आहे प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. मग रूल काय सांगतो? असं जर असेल तर डेरिव्हेटिव्ह दोन फंक्शनचं कसं काढायचं? तर बघा, यू ला मी फर्स्ट टर्म म्हणतो, व्ही ला मी सेकंड टर्म म्हणतो. मग फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. क्लिअर इथपर्यंत? ओके. मग आता हे ज्यावेळेस एक्झाम्पल घेणार त्यावेळेस हे फार सोप्पा पार्ट आहे, काही अवघड नाही, समजून घ्यायचं फक्त. त्यानंतर जसे की दोन टर्म्सचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं, तसं तीन टर्म्स मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर की ज्याचं डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहे. मग बघा, यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू अशा तीन टर्म्स आहेत, तर अतिशय सोप्पा पार्ट आहे. काय बघा, यू इंटू व्ही पहिल्यांदा तसंच ठेवा, डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह घ्या डी डब्ल्यू बाय डी एक्स, प्लस त्यानंतर यू इंटू डब्ल्यू तसंच ठेवा, व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्या डी व्ही बाय डी एक्स, त्यानंतर व्ही आणि डब्ल्यू तसंच ठेवा, यूचं डेरिव्हेटिव्ह घ्या डी यू बाय डी एक्स. म्हणजे ह्या टर्म्स आहेत त्या आहेत तशाच ठेवायच्या आणि एकाच डेरिव्हेटिव्ह काढायचं प्रत्येक वेळी. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन रूल. क्वेश्चन रूल काय? तर जसं की इथं प्रोडक्ट रूलमध्ये मल्टिप्लिकेशन होतं, तसं क्वेश्चन रूलमध्ये डिव्हिजन आहे. ठीक आहे. की अशा दोन फंक्शनचं डिव्हिजन की ज्याच्यामध्ये एक्स प्रेझेंट आहे आणि त्याचबरोबर त्याचं डेरिव्हेटिव्ह पण निघतं आहे. म्हणजे एक्स प्रेझेंट असणं ही प्रायमरी स्टेप आहे की ते असलंच पाहिजे, तरच आपण क्वेश्चन रूल लावू शकतो किंवा प्रोडक्ट रूल लावू शकतो. ओके. मग आता हे एक्झाम्पल आपण घेणार आहे, प्रत्येक टाईप क्लिअर परफेक्टली घेणार आहे. ठीक आहे. फक्त समजून घ्या की हां, हा रूल असा आहे, हा रूल असा आहे. रूल काय सांगतो? हा रूल सांगतो डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर मायनस न्युमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर ॲज इट इज आहे तसंच ठेवायचा, डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरचं काढायचं, मध्ये मायनस साईन द्यायचं, परत न्युमरेटर तसंच ठेवायचं, डेरिव्हेटिव्हचं डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि खाली डिनॉमिनेटरचं काय करायचा? स्क्वेअर करायचं. क्लिअर का इथपर्यंत? ठीक आहे. म्हणजे हा सगळा पार्ट झाला फॉर्म्युलाचा, बेसिक पार्ट आहे, काय नवीन सांगितलं नाही आहे. फक्त फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या शांतपणे आणि यानंतर आता आपण एक्झाम्पल पण बघूयात वन बाय वन ह्याच्यावरचे सिम्पल एक्झाम्पल. आता ह्या रूलचे एक्झाम्पल असणार आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा ह्या फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल की जे सिम्पल असतील, फक्त तुम्हाला रिप्लेसमेंट करायचे, वेगळं काहीच करायचं नाही, फक्त रिप्लेसमेंट करायचे. मग या लेक्चरचं काम तुमचं एकच आहे की हे फॉर्म्युले पाठ करणे, सगळे रूल लक्षात ठेवणे आणि ज्यावेळेस आपण घेणार आहे त्यावेळेस ते कसे इम्प्लिमेंट होतात हे बघणे. तीन स्टेप आहेत, फॉर्म्युला पाठ करा, इम्प्लिमेंट करा आणि कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. मग आता हे सगळं व्यवस्थित शांतपणे लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्याची चांगली तयारी करा. आता आपण एक्झाम्पल बघूयात. आता आपण फॉर्म्युले बघितले. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पलसाठी मी पहिल्यांदा काय सांगतोय, बघा तुम्ही ते फॉर्म्युले लिहून घेतले असतील ते समोर ठेवायचेत, म्हणजे तुम्हाला आपण कोणता फॉर्म्युला कसा वापरतो हे लक्षात येईल. म्हणजे पहिल्यांदा आपण फॉर्म्युले केले, आता ते इम्प्लिमेंट कसे करायचे हे बघूयात आपण. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी मी एक एक फॉर्म्युला एक्सप्लेन करतो, म्हणजे फंक्शन प्रमाणे कोणता तिथं फॉर्म्युला आपण वापरणार आहे. ठीक आहे. ओके. मग आता इथं बघा, एक्स रेज टू फोर जो आहे त्या ठिकाणी आपल्याला एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, किंवा तिथं आपण काय म्हटलेलं की एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेज टू एनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग आता हा फॉर्म्युला कसा वापरतो आपण, तर बघा याचं डेरिव्हेटिव्ह कसं असतंय, तर याचं डेरिव्हेटिव्ह असं असतंय की एन इथं जे काय एफ ऑफ एक्स आहे रेस टू एन मायनस वन आणि मल्टीप्लाय करून एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. करेक्ट आहे. ओके. मग आता एक्स रेस टू फोरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, डी बाय डी एक्स ऑफ
एक्स रेस टू फोर काय येणार सांगा, एन पुढे येणार म्हणजे फोर पुढे येणार आहे, एक्स रेस टू फोर मायनस वन थ्री येणार इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असतंय वन, त्यामुळे इथे येणार वन, करेक्ट आहे. ओके, त्यानंतर तर साईनचं, साईनचं तर तुम्हाला माहितच आहे, बघा साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा कॉस एक्स, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे वन, म्हणजे एक्सचं प्रत्येक ठिकाणी डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे वन येणार आहे, म्हणजे एफ डॅश एक्सची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी किती येणार आहे वन येणार आहे, हे लक्षात आली पाहिजे. ठीक आहे, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतंय वन असतंय. मग आता हे मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दाखवतो, आता फॉर्म्युले तर तुमच्या लक्षात आहेत समोर आहेत. मग आता ह्याला आपण काय म्हणूयात, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय हे फंक्शन आहे किंवा फंक्शनला रिप्रेझेंट करणं, फंक्शनला रिप्रेझेंट करता येते. मग आता वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स, म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, हे प्रत्येकी आपण असं लिहूयात की डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू फोर मायनस, आता इथं बघा टू मल्टिप्लिकेशन मध्ये पण बाहेर ठेवणार मी त्याला, कारण डेरिव्हेटिव्ह फक्त आपल्याला काय घ्यायचं पाहिजे साईन एक्स. ठीक आहे, ओके, प्लस थ्री मी बाहेर ठेवतो आणि आत काय येणार सांगा, इथं आत येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये. आता पुढं एक्स रेस टू फोरचं डेरिव्हेटिव्ह, फोर कुठे येणार आहे पुढं एक्स तसंच राहणार आणि फोर मधून वन मायनस करा, करेक्ट, ओके, मायनस टू तसंच. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा कॉस एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे वन, नाही लिहिलं तरी चालणार आहे, ओके, प्लस थ्री तसंच इंटू कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय आलं मायनस साईन एक्स. ठीक आहे, म्हणजे एक्स हा अँगल काय बदलला आहे का नाही, आणि ह्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून किती येणार आहे वन, नाही लिहिलं तरी चालणार आहे. मग फायनली तुम्हाला आन्सर काय मिळेल सांगा डी वाय बाय डी एक्सचं, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू फोर एक्स रेस टू किती येणार आहे थ्री, त्यानंतर मायनस टू काय येणार इथं कॉस एक्स, इथं येणार आहे मायनस थ्री साईन एक्स, करेक्ट आहे. पहिला क्वेश्चन लक्षात आला तुमच्या, ठीक आहे. आता त्यानंतर हा प्रश्न बघा, ह्याला पण आपण डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, तर इथं मी पहिल्यांदा काय करतो बघा, थ्री रेस टू एक्स म्हणजेच फंक्शन तुमच्या लक्षात यावं म्हणून लिहितो ए रेस टू एक्स. इथं हे झालं पहिलं, दुसरं एक्स रेस टू थ्री म्हणजेच एक्स रेस टू एन, करेक्ट आहे का. आता ह्या तिसऱ्या टर्ममध्ये बघा, पूर्णपणे जी तिसरी टर्म आहे की थ्री रेस टू थ्री, ह्या अख्ख्या टर्ममध्ये कुठं एक्स दिसतोय का सांगा, पूर्ण टर्म मध्ये एक्स दिसतोय का नाही, म्हणजे इथं बरीच मुलं चुकतात. का चुकतात, तर आता एकतर हा फॉर्म्युला वापरायचा का हा फॉर्म्युला वापरायचा इथं हेच कळत नाही त्यांना, तर दोन्ही पण फॉर्म्युला वापरायचे नाहीयेत का, तर ज्याच्यामध्ये एक्स नाहीये तो काय झाला कॉन्स्टंट झाला, म्हणजे हा काय झाला तुमचा कॉन्स्टंट, म्हणजेच ह्याला आपण काय म्हणूयात के म्हणूयात, कळालं का. आता डेरिव्हेटिव्ह काढूयात, वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स, ओके. आता ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेस टू एक्स लॉग ए, तसं थ्री रेस टू एक्स, थ्री म्हणजे ए आहे लक्षात ठेवा, थ्री म्हणजे कोण आहे ए. मग आता इथं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे थ्री रेस टू एक्स लॉग थ्री, ठीक आहे, हे डेरिव्हेटिव्ह आलं थ्री रेस टू एक्सचं. आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येणार आहे वन, म्हणजे मल्टिप्लाय बाय वन, नाही लिहिलं तरी चालणार आहे, ठीक आहे, ओके, प्लस पुढं एक्स रेस टू थ्री म्हणजेच एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे एन एक्स रेस टू एन मायनस वन, म्हणजे एक्समध्ये बदल होतोय का नाही. मग आता एन कोण आहे इथं थ्री, म्हणजे इथं थ्री येणार आहे एक्स तसंच राहणार आणि थ्री मधून काय करा वन मायनस करा, ठीक आहे, आणि इथं प्लस पुढं हे प्लस. आता थ्री रेस टू थ्री, थ्री रेस टू थ्री काय कॉन्स्टंट, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह किती असतंय झिरो. मग फायनल आन्सर याचं काय आलं बघा, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू थ्री रेस टू एक्स लॉग थ्री प्लस थ्री एक्स रेस टू टू प्लस झिरो, झिरो होणार आहे, करेक्ट इथपर्यंत. म्हणजे फॉर्म्युला त्याचबरोबर तो कोणता कसा वापरायचा हे लक्षात आलं तुमच्या. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूयात आपण, थर्ड एक्झाम्पलमध्ये काय बघा, तर सिम्प्लिफाय करायला लागेल कारण आपल्याकडे वन अपॉन साईन एक्सचं डेरिव्हेटिव्हच नाही आहे, पण आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचं बेसिक माहिती आहे की वन अपॉन साईन एक्स म्हणजे काय असतं रेसिप्रोकल प्रमाणे कोसेक एक्स. म्हणजे मी ह्या वन अपॉन साईनला पहिल्यांदा मी सिम्प्लिफाय करतो, वन अपॉन साईन एक्सला काय लिहितो इथं कोसेक एक्स, करेक्ट आहे, म्हणजे हे लिहिल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह निघणार नाही, इथं रेसिप्रोकलचा फॉर्म्युला वापरला आपण. प्लस आता टू रेस टू एक्स प्लस टू रेस टू काय असणार आहे थ्री, म्हणजे इथं मी असं करू शकतो समजून घ्या, जसं की हा फॉर्म्युला असतो ए रेस टू एम प्लस एन असं असेल तर ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन करतो आपण इंडायसिसचा फॉर्म्युला, तसं इथं टू रेस टू एक्स इंटू टू रेस टू किती येणार आहे थ्री प्लस लॉग एक्स तसंच राहणार आहे. म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह काढलं का आपण नाही, इथं सिम्प्लिफाय करायला लागलं आपल्याला, ठीक आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह काढूयात, डेरिव्हेटिव्ह काढताना कसं येणार बघा,
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ह्याचं प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे टू रेस टू एक्स कुणाप्रमाणे, ए रेस टू एक्स प्रमाणे. मग आता इथं वायचं डेरिव्हेटिव्ह आलं डीवाय बाय डी एक्स, ठीक आहे. कोसेकचं डेरिव्हेटिव्ह असतंय मायनस कोसेक एक्स इन टू कॉट एक्स. एक्स हे फंक्शन आहे, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्स आहे इथं, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय वन, त्यामुळे लिहित नाही आपण इथं. प्लस पुढे लिहितो मी टू रेस टू, आता टू रेस टू थ्री किती येणार बघा इथं, टूचा क्यूब एट येणार आहे, आणि टू रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे टू रेस टू एक्स लॉग टू, करेक्ट आहे. ओके पुढं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, तर लॉगच्या पुढं जी टर्म असते लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आठवा वन अपॉन एफ ऑफ एक्स आहे, तसं लॉग एक्स असेल तर ते पण खाली येणार आहे वन अपॉन एक्स, म्हणजे इथं येणार वन अपॉन एक्स. एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येणार आहे वन, त्यामुळे आपण लिहिणार नाही, ठीक आहे. म्हणजे हा पण प्रश्न तुमच्या लक्षात आला पूर्णपणे, ओके. आता यानंतर हा प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, इथं पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला एक्स रेस टू एनचा, एन एक्स रेस टू एन मायनस वन बऱ्यापैकी, ठीक आहे. इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वन असणार आहे, आणि इथं टू. आता ह्या टूमध्ये कुठे एक्स दिसतोय का टूमध्ये, नाही, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कॉन्स्टंट म्हणतो. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं झिरो असतं. मग आता इथं डेरिव्हेटिव्ह काढा, वायचं डेरिव्हेटिव्ह येतं डी वाय बाय डी एक्स, इथं काय येणार आहे सांगा, तर डी, आता एक्स रेस टू फायव्हचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार सांगा मग या फॉर्म्युलाप्रमाणे, फायव्ह एक्स रेस टू फायव्ह मायनस वन. बरं मी इथं डी बाय डी एक्स लिहित नाही पहिल्यासारखं, इथं जसं लिहिलं तसं मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो, हे लक्षात ठेवा. हे काय आलं, वरची टर्म पुढं आली, एक्स तसंच राहिला, वरच्यातून एक मायनस झाला, ठीक आहे. एक्स रेस टू असेल तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मायनस हा थ्री तसाच राहिला, हा थ्री तसाच इन टू, आता एक्स रेस टू थ्री बाय टू, म्हणजे डेरिव्हेटिव्ह फक्त ह्याचं निघणार आहे, थ्री मल्टिप्लिकेशनमध्ये तसंच राहणार आहे हे समजून घ्या. थ्रीचं काय होणार, तर थ्री तसंच राहणार, फक्त एक्स रेस टू थ्री बाय टूचं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे. जसं की आपण इथं टू बाहेर ठेवलेलं साईनचं काढलेलं, थ्री बाहेर ठेवलेलं कॉसचं काढलेलं, तसं इथं मायनस थ्री बाहेर ठेवायचं म्हणजे मल्टिप्लिकेशनला ठेवायचं, आणि एक्स रेस टू थ्री बाय टूचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय येणार सांगा, थ्री बाय टू पुढे येणार, एन पुढे येणार, एक्स रेस टू थ्री बाय टूतून वन मायनस होणार आहे, करेक्ट आहे. ओके पुढं काय सांगा, प्लस आता फोर, जसं की फोर आता बाहेर येणार, राहणार डी एक्स बाय डी एक्स, डी एक्स बाय डी एक्स किती आला आन्सर वन, म्हणजे फोर इंटू किती एक्स डेरिव्हेटिव्ह आलं वन, करेक्ट आहे. आणि मायनस टू, टूच्या ठिकाणी पूर्ण टूच्या ठिकाणी एक्स दिसतंय का कुठं, नाही, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार कॉन्स्टंट म्हणणार आहे. म्हणजे इथं प्लस आपण कॉन्स्टंट, सॉरी प्लसच्या ऐवजी काय घेऊयात, इथं इथलं मायनस घेऊयात, आणि टूचं डेरिव्हेटिव्ह काय लिहूयात झिरो लिहूयात. कळालं का इथपर्यंत, ठीक आहे. म्हणजे आता हेच पुन्हा एकदा सिम्प्लिफाय करूयात व्यवस्थित, डी बाय डी एक्स ऑफ फाईव्ह राहिलं तसंच, एक्स रेस टू फाईव्ह मायनस वन फोर आलं, मायनस थ्री थ्रीचा किती आला नाईन, खाली आलं टू, एक्स रेस टू टू वनचा टू, थ्रीमधून टू गेला किती आलं वन, वन अपॉन टू, वन अपॉन टूला तुम्ही रूट पण लिहू शकता, ठीक आहे. ओके प्लस फोर वनचा किती आला फोर, म्हणजे हे झालं फायनल डेरिव्हेटिव्ह आपलं या फंक्शनचं. कळालं, ठीक आहे. आता लास्ट वन क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर फाईव्ह. क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये काय बघा, तर इथं हे वाय इक्वल टूच असणारे लक्षात ठेवायचं. आता मी एक सिम्प्लिफाय काय करतोय बघा, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह तर मला माहिती आहे, पण वन अपॉन रूट एक्स तर माहिती आहे का आपल्याला, नाही. मग त्यासाठी ह्या रूटला मी कन्वर्ट करतो कशात बघा, एक्स रेस टू वन बाय टू मध्ये कन्वर्ट करतो. एक्स रेस टू कशामध्ये कन्वर्ट करतो, वन बाय टू. मग आता इथं बघा, डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर तुम्हाला माहिती आहे की रूटमध्ये जे काय फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं वन अपॉन टू रूट एफ ऑफ एक्स, बरोबर आहे का, हे, आणि नंतर मग एफ डॅश एक्स, आणि दुसरं काय सांगा, वन अपॉन एक्स रेस टू एन, ठीक आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस वन, करेक्ट आहे. हे दोन फंक्शन आपण तिथं वापरणार आहे. मग आता इथं समजून काय घ्यायचं बघा, वायचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे डी वाय बाय डी एक्स, रूट एक्स, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट, म्हणजे वन अपॉन टू रूट एक्स, तर एक्स तसंच राहणार. एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येणार आहे वन, जे आतापर्यंत आपण कुठंच लिहिलं नाही लिहिलं तरी चालणार आहे, पण वन सोडून दुसरं काय असेल तर लिहिणं गरजेचं आहे. कळालं तुम्हाला, ठीक आहे. ओके त्यानंतर पुढं मध्ये साईन कोणतं आहे, प्लस, ठीक आहे. आता वन अपॉन एक्स रेस टू वन बाय टू, म्हणजे इथं ह्या पार्टला जर तुम्ही ह्याच्याबरोबर कम्पेअर केलात तर एन म्हणजे वन बाय टू आहे, आणि फॉर्म्युला काय सांगतो मायनस एन, म्हणजे इथं काय येणार आहे मायनस वन बाय टू येणार आहे, खाली एक्स राहणार, आणि वन बाय टूमध्ये वन काय करायला लागेल, ॲड करायला लागेल, म्हणजे या ठिकाणी आलं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वन अपॉन टू रूट एक्स मायनस वन बाय टू इन टू वन अपॉन
इथे किती येणार आहे एक्स रेस टू थ्री बाय टू, वन बाय टू प्लस वन थ्री बाय टू, करेक्ट इथपर्यंत। म्हणजे ह्या झाला बेसिकचा पार्ट की जिथं इम्प्लिमेंट कसं करायचं काय करायचं ह्या गोष्टी लक्षात आल्यात। ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या रूलमध्ये पण आहेत, कळालं? म्हणजे प्लस असू द्यात मायनस असू द्यात, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नक्की फॉर्म्युला कुठला कसा कुठं वापरायचा आहे, आणि सिम्प्लिफिकेशन एक लक्षात आलं पाहिजे। क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, मग ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पूर्णपणे सगळा, आणि ह्याची प्रॅक्टिस करा मेनली। ठीक आहे, तुम्हाला 11th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये दुसरा जो एक्झरसाइज आहे, ठीक आहे, डिफरन्सिएशन टॉपिकमध्ये, त्याच्यामध्ये या टाईपचे भरपूर एक्झाम्पल बघायला मिळतील। सांगतो, जर डिफरन्सिएशन चांगलं यायचं असेल तर 11th तो जो एक्झरसाइज आहे तो एक, आणि 12th पहिले दोन एक्झरसाइज डिफरन्सिएशनचे, हे ज्याचे परफेक्ट असतील त्याला सगळ्या गोष्टी जमणार आहेत। ठीक आहे, परफेक्ट म्हणजे परफेक्ट पाहिजेत, फॉर्म्युले वगैरे पाठ पाहिजेत, त्या सगळ्याच गोष्टी कव्हर होतात। ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।